लास्ट लेक्चरला आपण स्पिन मल्टिप्लिसिटी कॅल्क्युलेट केली एनर्जी लेवल्सची बाय युझिंग ट्रायल अँड एरर मेथड आजच्या लेक्चरमध्ये आपण स्पिन मल्टिप्लिसिटीज फाइंड आउट करणार आहोत पण नेक्स्ट मेथड मेथड ऑफ डिसेंडिंग सिमेट्रीचा वापर करून आपण स्पीन मल्टिप्लिसिटीज आउट करणार फाइंड आउट करणार आहोत लास्ट लेक्चरला पण मी तुम्हाला सांगितलं की इम्पॉर्टंट आहे ट्रायल आणि एरर मेथड आणि मेथड ऑफ डिसेंडिंग सिमेट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तुमची मेथड ऑफ डिसेंडिंग सिमेट्री ठीक आहे तर या मेथडनुसार कसं मल्टिप्लिसिटी फाईंड आऊट करणार मग ते आता आपण पाहून घेऊ मेथडचं नाव मी लिहून घेतो मेथड ऑफ डिसेंडिंग सिमेट्री ठीक आहे ही मेथड डिपेंड करते डिसेंडिंग वर्ड टू वर्ड मिनिंगनुसारच डिसेंडिंग म्हणजे काय लोअरिंग ऑफ सिमेट्री म्हणजे इथे आपण काय करतो स्पिन मल्टिप्लिसिटी फाइंड आउट करतो बाय लोअरिंग ऑफ सिमेट्री ऑफ एनर्जी लेवल्स एनर्जी लेवलची सिमेट्री इनडायरेक्टली आपण काय करत असतो मग लोअर करत असतो ठीक आहे मग जोपर्यंत आपल्याला नॉन डिजनरेट एनर्जी लेवल्स मिळत नाही तोपर्यंत सिमेट्री काय करायची मग लोअर करत चालायची ठीक आहे पहिले तर आपण काय पाहतोय मग डी टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशनचं को रिलेशन डायग्रॅम काढणं आपलं सुरू आहे त्याच्यात आपण डी टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशनचे स्ट्रॉंग फील्ड कन्फिगुरेशन पाहिले डी टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशनमध्ये आपण काय पाहिलं मग स्ट्रॉंग फील्ड कन्फिगुरेशन्स पाहिले म्हणजे पहिले पहिला स्ट्रॉंग फील्ड कन्फिगुरेशन आपण काय पाहिलं मग टी टू जी टू त्याच्यानंतर दुसरं काय होता टी टू जी वन ई जी वन आणि पुढचं स्ट्रॉंगफील्ड कन्फिगुरेशन काय होतं मग तुमचा ई जी टू मग प्रत्येक स्ट्रॉंग फील कन्फिगरेशनला आपण कोणकोणते एनर्जी लेवल्स आपल्याला मिळणार आहेत ते आपण कॅल्क्युलेट केलं होतं ठीक आहे पहिले तर त्याला वन इलेक्ट्रॉन वेव फंक्शनमध्ये कन्वर्ट केलं होतं म्हणजे याला जर टी टू जी टूला वन इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये कसं कन्वर्ट करणार तुम्ही टी टू जी वन इन टू टी टू जी वन ठीक आहे त्याच्यानंतर काय केलं होतं मग एक्झॅक्टली लेवल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो मग टी टू जी इन टी टू जी कॅरेक्टर टेबलमध्ये ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट वर्डच लिहून दिलं होतं का एनर्जी लेवल्स आपण डायरेक्ट प्रोडक्ट बाय स्टँडर्ड डिडक्शन मेथडचा वापर करून कन्सिडर करतो आहे डायरेक्ट प्रॉडक्ट तरीसुद्धा आपण असं लिहितो का टी टू जी इन टू टी टू जी केल्यानंतर आपल्याला कोणकोणते लेवल्स मिळाले मग ए वन जी ई जी टी वन जी आणि टी टू जी हे लेवल्स मिळाले तसंच पुढच्या स्ट्रॉंग फील्ड कन्फिगरेशनसाठी याला पण वन इलेक्ट्रॉनवेव्ह फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं टी टू जी वन ई जी वनला ऑलरेडी टू तो वन इलेक्ट्रॉन वेव्ह फंक्शनमध्ये आहे टी टू जी वन ई जी वन आहे म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे टी टू जी इन टू ई जी करायचं आहे आणि नंतर आपल्याला प्रॉडक्ट काय मिळणार आहे मग दोनच लेवल्स इथे मिळतील टी वन जी प्लस टी टू जी ठीक आहे याच्यानंतर पुढचं एनर्जी लेवल कोणती आहे मग तुमची पुढची एनर्जी लेवल कोणती मग तुमची जी टू इजी टूला इथेसुद्धा वन इलेक्ट्रॉन वे फंक्शनमध्ये कसं कन्वर्ट करणं याला इजी ई जी करावं लागणार आहे बरोबर आहे म्हणजे एक्झॅक्टली exactly आपण जी इन टू जी केल्यानंतर आपल्याला इथे लेवल्स कोणते मिळतात ए वन जी प्लस ए टू जी प्लस ई जी प्रत्येक वेळेस हीच स्टर्म आपण रिपीट करतो सम्द, आहे कारण की कन्सेप्ट समज सम समजणं इम्पॉर्टंट आहे म्हणून मी परत परत तेच रिपीट करतो आहे एक लिंक लागून जाते लास्ट लेक्चरला का आपण काय घेतलं आणि मग पुढे आपण त्या गोष्टीची सुरुवात करत असतो ठीक आहे तर हे स्ट्रॉंगफिल कन्फिगरेशन या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनसाठी आणि त्या रिस्पेक्टिव्ह स्ट्रॉंगफिल कन्फिगरेशनला कोणकोणते एनर्जी लेवल्स मिळणार आहेत ते आपण पाहिलं डी सुद्धा आपण पाहिली की टी टू जी टूला डी असेल फिफ्टी टी टू जी वन ई जी वनला डी असेल ट्वेंटी फोर आणि ई जी टूला ट्वे डी असेल मग सिक्स आणि याच्या रिगार्डिंगनेच आपण ट्रायल आणि एरर मेथडने हे व्हॅल्यूज समोर ठेवून मग आपण ए बी सी डी टाकून आपण मल्टिप्लिसिटीज फाइंड आउट केले होते पण मोर करेक्ट मेथड कोणती तुमची मेथड ऑफ डिसेंडिंग सिमेट्री तर मेथड ऑफ डिसेंडिंग सिमेट्रीमध्ये आपण काय करतो सिमेट्री लोअर करतो लो मेथ लोअर द सिमेट्री ऑफ एनर्जी लेवल्स अँटील वी गेट नॉन डिजनरेट लेवल्स कुठपर्यंत एनर्जी लेव सिमेट्री लोअर करायची मग जोपर्यंत आपल्याला नॉन डिजनरेट लेवल्स मिळत नाही तोपर्यंत सिमेट्री काय करायची मग लोअर करत चालायची परत मी हा पहिला सिलेक्ट केला समजा टी टू जी टू हे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन मी सिलेक्ट केलं बरोबर आहे मग आता मला काय करा टी टू जी टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशन म्हणजे हे ऑक्टा हेड्रल सिमेट्रीमध्ये आहे ठीक आहे टी टू जी टू इलेक्ट्रॉनिक टी टू जी टू इलेक्ट्रॉनिक कन्फिग्रेशन मला कधी मिळेल मग ऑक्टाहेड्रल केसमध्ये मग इथे आपल्याला सिमेट्री लोअर करायची बाय युझिंग सबग्रुप एक असा सबग्रुप सिलेक्ट करायचा तर तिथे आपण जर मॉलिक्युलला घेऊन गेलो तर त्या आपल्याला काय मग नॉन डी लेवल्स मिळतील किंवा सिमेट्री लोअर करत चालायची तर ऑक्टाहेड्रल सिमेट्रीची जर सिमेट्री आपण लोअर केली आणि आपण डायरेक्ट सी टू वी लेवलकडे आलो तर तिथे आपल्याला ले जे लेवल्स मिळतील ते नॉन डी मिळतील मग टी टू जी टू हे कन्फिगरेशन सिलेक्ट केलं आणि सिमेट्री मी लोअर केली ऑक्टाहेड्रलपासून सी टू वीमध्ये ठीक आहे तर टी टू जी टू याची सुद्धा एनर्जी मग याचीसुद्धा सिमेट्री कमी होईल मग टी टू जी टू लेवल हे सी टू वीमध्ये सी टू वी ग्रुपमध्ये जर गेली या सबग्रुपमध्ये गेलं तर आपल्याला टी टू जी टूचं कन्वर्जन आपल्याला या सबग्रुपमध्ये काय मिळेल मग ए वन बी वन प्लस बी टू म्हणजे टी टू जी टू इन ऑक्टाहेड्रल क्रिस्टल फील्ड या लेवलची जर आपण सिमेट्री कमी केली सी टू वीमध्ये कन्वर्ट केलं तर या त्या या सबग्रुपमध्ये त्याला कन्वर्ट केलं तर आपल्याला असे नॉन डी लेवल्स मिळतील ए वन बी वन आणि बी टू आपण असं का करतो आहे कारण की या से या मेथडमध्ये तसंच आहे की आपल्याला ले पहिले लेवल्सची सिमेट्री कमी करायची कुठपर्यंत कमी करायची जोपर्यंत आपल्याला नॉन डिजनरेट लेवल्स मिळत नाही ठीक आहे तर मी ऑक्टो कन्वर्जन कन्वर्शन सी टू ईमध्ये केलं तर इनडायरेक्टली टी टू जी कशात कन्वर्ट होईल ए वन बी वन आणि बी टू आता मी पुढे पाय काय पाहिलं मग टी टू जी टू या इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशनला मी दो वन इलेक्ट्रॉन वेव फंक्शनमध्ये कन्वर्ट करतो आहे म्हणजे कसं करतो आहे मग टी टू जी पहिले टी टू जी टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशनला मी टी टू जी वन ई जी वन वन इलेक्ट्रॉन वेव फंक्शनमध्ये कन्वर्ट केलं होतं ना मग टी टू जी मग टी एक टी टू जी सेटसाठी ए वन बी वन बी टू तर इथेसुद्धा मग हे दोन सेट तयार होतील म्हणजे इथेसुद्धा ए वन प्लस बी वन प्लस बी टू इन टू ए वन प्लस बी वन प्लस बी टू असं तयार होईल ठीक आहे आणि नंतर जसं आपण टी टू जी इंटू टी टू जी केलं होतं असंच या दोन लेवल्सला आपल्याला ले काय करायचं मग मल्टिप्लाय करायचं आहे ठीक आहे मग पुढे मी आता मल्टिप्लिकेशन मी तुम्हाला लिहून देईल त्याच्यावरूनच आपल्याला स्पिन मल्टिप्लिसिटी कॅल्क्युलेट करायची थी, ठीक आहे तर पहिले मी इथे काय लिहून घेतो आहे मग टाईप्स ऑफ प्रोडक्ट टाईप्स ऑफ प्रोडक्ट ठीक आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्रॉडक्ट काय मिळेल नंतर ऑर्बिटल कन्फ्युगुरेशन ऑर्बिटल कन्फ्युगुरेशन काय असेल आणि ऑर्बिटल कन्फ्युगुरेशनवरनं स्पिन मल्टिप्लिसिटी आपण कॅल्क्युलेट करतो ठीक आहे एका ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतील एका ऑर्बिटलमध्ये पहिलेच मी तुम्हाला हे सांगितलं आहे की एका ऑर्बिटलमध्ये असे दोन इलेक्ट्रॉन असतील तर एसची व्हॅल्यू स्पिनची व्हॅल्यू झिरो आणि त्याला आपण सिंगलेट म्हणतो ठीक आहे सिंगलेट आणि दोन ऑर्बिटल्स आहेत दोघं अपवड डायरेक्शनने भरले दोन ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन आणि दोन अपवर डायरेक्शनने भरलेले तर त्या केसमध्ये स्पिनची व्हॅल्यू वन आणि ती ट्रिपलेट स्टेट असते ठीक आहे किंवा पॉसिबिलिटी अशी पण आहे की दोन ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतील एक अपवर्ड एक डाउनवर्ड तर सुद्धा स्पीन काय असेल झिरो आणि त्याला आपण काय म्हणायचं मग सिंगलेट ठीक आहे तिकं तिक पॉसिबल वेज मी तुम्हाला सांगून दिलं दा दाखवून दिलं वरती ठीक आहे आता आपण मल्टिप्लिकेशन करून पाहू ए वन बी वन बी टू ए वन बी वन बी टू तो पहिलं पहिलं मल्टिप्लिकेशन कसं होईल ए वन इंटू ए वन फर्स्ट मल्टिप्लिकेशन इज ए वन इंटू ए वन ए वन इंटू ए वन केल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट मिळेल ते आपल्याला पाहिजे ए वन इंटू ए वन आता पहा पहिले आपण कॅरेक्टर टेबल शिकत असताना जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन पाहिलं होतं का दोन सारख्या सिमेट्रीचे लेवल्स जर मल्टिप्लिकेशनला आले तर उत्तर तेच मिळतं म्हणजे ए वन इंटू ए वन केलं तर ॲन्सर काय मिळणार आहे मग तुम्हाला ए वनच मिळणार आहे म्हणजे टाईप्स ऑफ प्रोडक्ट कोणता मिळेल ए वन ठीक आहे ही लेवल मिळाली ले। आता पहा ए वन इंटू ए वन करतो आहे म्हणजे ए वनमध्ये एक इलेक्ट्रॉन एवनमध्ये एक इलेक्ट्रॉन म्हणजे इनडायरेक्टली काय होतं मग तुमचं ए वन हा एक ऑर्बिटल आहे आणि त्या ऑर्बिटल ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन येऊन जात आहे म्हणजे ऑर्बिटल कन्फिग्रेशन कसं लिहिणार मग या ए वन ऑर्बिटलमध्ये किती राहतील मग दोन इलेक्ट्रॉन आणि जर एकाच ऑर्बिटलमध्ये दोघं इलेक्ट्रॉन आले एकाच ऑर्बिटलमध्ये दोघं इलेक्ट्रॉन आले तर ही केस स्पिनची व्हॅल्यू एसची व्हॅल्यू झिरो आणि त्याला आपण काय म्हणणार मग सिंगलेट म्हणजे स्टेट कोणती असेल स्पीन मल्टिप्लिसिटी कोणती असेल मग सिंगलेट आणि इथे लेवल लिहिलेलं ले आहे ले मग ए वन लेवल त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करू सिंगलेटने सिंगलेटचं सिंगलेटचं रिप्रेझेंटेशन असं करत असतो आपण ठीक आहे ए वन लेवलच्या डोक्यावर आपण एक सिंगल आ, एक आ, वन लिहून घेतलं म्हणजे ती स्टेट काय झाली तुमची ती सिंगलेट स्टेट झाली ठीक आहे आता दुसरी पॉसिबिलिटी दुसरं मल्टिप्लिकेशन दुसरं मल्टिप्लिकेशन कसं आहे मग बी वन इंटू ए वन म्हणजे पुढे आता हे बी वन इंटू ए वन बी वन इंटू बी वन इंटू ए वन मन क्या बी वन इंटू बी वन इंटू ए वन मना क्या बी वन इंटू ए वन अस मना सेम है ठीक है बी वन इंटू ए वन कि ए वन इंटू बी वन ए वन इंटू बी वन इतें प्रोडक्ट अपने का मिलना है मी वन मिलना है प्रोडक्ट का मिलना है बी वन बी वन इंटू ए वन के लिए क्या ए वन इंटू बी वन के लिए क्या आन्सर का मिलना है बी वन ऑर्बिटल कन्फ्यगुरेशन आता पहा दोन वेगवेगळे लेवल्स आहेत दोन सारखे लेवल्स राहिले असते मल्टिप्लिकेशनला तर आपण म्हटलं असतं का एकाच ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन पण दोघं ऑर्बिटल वेगवेगळे आहेत एक ए वन आहे एक बी वन आहे म्हणून आपल्याला असं लिहावं लागेल का बी वन लेवलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि ए वन लेवलमध्ये एक इलेक्ट्रॉन ठीक आहे हा ऑर्बिटल कन्फ्युगुरेशन आणि त्याच्यानुसार लेवल कोणती मिळते बी वनच मिळते तर दोन ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन तर दोन ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन हे दोन वेगवेगळे केसेस आले दोन ऑर्बिटल दोन इलेक्ट्रॉन एक तर दोघं ऑर्बिटल दोघं इलेक्ट्रॉन दोघं ऑर्बिटलमध्ये आपण अपवर्ड डायरेक्शनने भरू शकतो किंवा दोन ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन एक अपवर्ड एक ने भरू शकतो मग दोघ दोघं पॉसिबिलिटी म्हणजे दोघं लेवल्स आपल्याला मिळतील सिंगलेट पण मिळेल आणि ट्रिपलेट पण मिळेल मग आता दोघं पॉसिबिलिटीसाठी मी असं लिहून गेली ते बी वन सिंगलेट स्टेट ॲज वेल ॲज बी वन ट्रिपलेट स्टेट ठीक आहे कारण की ऑर्बिटल कन्फिगुरेशन आपलं काय दोन ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहे ठीक आहे त्याच्यानंतर परत एक मल्टिप्लिकेशन आपण पाहू बी टू इंटू ए वन पुढचं कन्फ्यु पुढचं मल्टिप्लिकेशन काय बी टू इंटू ए वन किंवा बी टू इंटू ए वन असं म्हटलं तरी चालेल म्हणजे बी टू इंटू ए वन केलं काय किंवा ए वन इंटू बी टू केलं काय अॅन्सर काय मिळणार आहे मग सेम ॲन्सर आपल्याला बी टूज मिळणार आहे ठीक आहे इथे लेवल मल्टिप्लिकेशन केल्यानंतर अॅन्सर काय मिळेल बी टू ऑर्बिटल कन्फिग्रेशन काय ए वनमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि बी टूमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे म्हणजे दोन ऑर्बिटल आणि दोन इलेक्ट्रॉन म्हणजेच दोघं केस सिंगलेट पण आणि ट्रिप ट्रिपलेट पण म्हणजे इथे काय लिहिणार मग बी टू सिंगलेट ॲज वेल ॲज बी टू ट्रिपलेट स्टेट ठीक आहे पुढचं काय आहे मग आता बी टू इंटू बी टू हे झाल्यानंतर पुढचं काय बी टू इंटू सॉरी बी वन इंटू बी वन हा बी वन इंटू बी वन पुढचं काय बी वन इंटू बी वन मग बी वन इंटू बी वन केलं सेम एनर्जी लेवल्स मल्टिप्लिकेशनला आलं तर उत्तर आपल्याला काय म्हणतं मग ए वन मग बी वन इंटू बी वन केल्यानंतर आन्सर काय मिळणार आहे ए वन ऑर्बिटल कन्फिगरेशन इथे पण काय आहे बी वन लेवलमध्ये दोन इलेक्ट्रॉन म्हणजे एकच पॉसिबिलिटी सिंगलेट म्हणजे इथे काय लिहिणार मग ए वन सिंगलेट स्टेटमध्ये ठीक आहे अशा पद्धतीने आणि हां ए वन सिंगलेट स्टेटमध्ये पुढे बी वन इंटू बी टू पुढे काय मग बी वन इंटू बी टू बी वन इंटू बी टू किंवा बी टू इंटू बी वन ऑलरेडी आपण काय करू शक बी वन इंटू बी टू किंवा बी टू इंटू बी वन असं केलं तरी चालेल बी टू इंटू बी वन केलं तरी चालेल पण आन्सर मात्र आपल्याला इथे काय मिळणार आहे ए टू मिळणार आहे मल्टिप्लिकेशन आहे ते कॅरेक्टर टेबलचं ठीक आहे आणि तिथून ते आपल्याला रिझल्ट मिळत आहेत तर मला रिझल्ट काय मिळालं मग ए टू बी वन इंटू बी टू केल्यानंतर किंवा बी टू इंटू बी वन केल्यानंतर आन्सर काय म्हणाल मग ए टू ऑर्बिटल कन्फिग्रेशन काय बी टू लेवलमध्ये बी वन आणि बी टू बी वन मध्ये पण एक इलेक्ट्रॉन आणि बी टू मध्ये एक इलेक्ट्रॉन तर अशा पद्धतीने दोन ऑर्बिटल दोन वाली केस आहे म्हणजे ए टू सिंगलेट स्टेटमध्ये पण राहू शकतो आणि ए टू ट्रिपलेट स्टेटमध्ये पण राहू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर शेवटचं बी टू इंटू बी टू इकडचं बी टू आणि इकडचं बी टू बरोबर आहे बी टू इंटू बी टू तर सेम एनर्जी लेवल्स रिॲक्ट झाले तर ॲन्सर काय मिळतं ए वन ऑर्बिटल कन्फिग्रेशन काय असेल बी टूमध्ये दोन इलेक्ट्रॉन म्हणजेच ए वन सिंगलेट स्टेटमध्ये ठीक आहे रिझल्ट मिळाल्यानंतर एवढं तर आपण कन्क्लुजन काढू शकतो का ए वन सगळ्याच ठिकाणी कसा मिळतो आहे तुम्हाला सिंगलेट स्टेटमध्ये मिळतो आहे ठीक आहे मग सगळ्याच ठिकाणी ए वन आपल्याला काय कसं दिसतो आहे सिंगल ठीक आहे आता आपण पुढे पाहू ऑ इन सिन्स ऑल ए वन स्टेट आर सिंगलेट सगळे ए वन काय आहेत मग सिंगलेट स्टेटमध्ये आता पुढे पाहू पहिलेच आपण पाहून घेतलं की ऑक्टाहेड्रल केसमध्ये टी uh, टू जी लेवल आपण पाहिलं आणि ऑक्टाहेड्रल केसमध्ये टी टू जी हा कसा स्प्लेट होतो ए वन जी ई जी टी वन जी आणि टी टू जी ठीक आहे पुढे ऑक्टाहाड्रलची सिमेट्री आपण कमी केली सी टू वीमध्ये तर आ, टी टू जी लेवल कसे स्प्लिट होते ए वन जी ई जी टी वन जी आणि टी जीमध्ये ऑक्टाहाड्रल फील्डमध्ये ऑक्टाहाड्रलची सिमेट्री लो लो केली सी टू वीमध्ये तर हे या एनर्जी लेवलसुद्धा काय होतील मग चेंज होतील तर इथे ए वन जी होता तर इकडे तो काय होईल सी टू वीमध्ये ए वनमध्ये तो कन्वर्ट होईल ठीक आहे ई जी कसं कन्वर्ट होईल ई जी कन्वर्ट होईल ए वन प्लस ए टूमध्ये ए वन प्लस ए टूमध्ये आणि टी टू जी तुमचं कन्वर्ट होईल सॉरी टी वन जी कन्वर्ट होईल ए टू बी वन बी टूमध्ये आणि टी टू जी तुमचं कन्वर्ट होईल ए वन बी वन बी टू आता सगळे एनर्जी लेवल्स पहा ठीक आहे तर ए वन जी ई जी टी टू टी वन जी आणि टी टू जी हे लेवल्स सी टू वी या सबग्रुपमध्ये कसे स्प्लिट होतील ते लिहून घेतले मी आपण ए वन जी कन्वर्ट होतं ए वनमध्ये ई जी कन्वर्ट होईल ए वन प्लस ए टूमध्ये टी वन जी कन्वर्ट होईल ए टू बी वन बी टूमध्ये आणि टी टू जी कन्वर्ट होईल ए वन बी वन आणि बी टूमध्ये ठीक आहे तर जिथे जिथे ए वन एनर्जी लेवल्स तुम्हाला दिसत आहेत तर तिथे आपण सिंगलेट मल्टिप्लिसिटी देऊन टाकू कारण की ऑलरेडी आपण त्या चार्टमध्ये पाहून घेतलं आहे की ए वन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ए वन तुम्हाला सिंग्लेट स्टेटमध्ये दिसतं आहे ठीक आहे तर इथे सी ए वन आहे सिंगलेट स्टेटमध्ये ए वन अजून कुठे मिळालं इथे मिळालं सिंगलेट स्टेटमध्ये अजून ए वन कुठे मिळालं मग सिंगलेट स्टेटमध्ये कारण की प्युअर ए वनही फक्त सिंगली एक्झिस्ट होतो आहे चार्टमध्ये ए वनही फक्त सिंगली एक्झिस्ट होतो आहे प्युअरली एक्झिस्ट होतो आहे आणि त्याची स्पिन मल्टिप्लिसिटी काय आहे मग सिंगलेट आहे म्हणून रिगार्डिंग टू ए वन म्हणजे ए वनवरून ए वन ज्या ज्या लेवलमध्ये तुम्हाला ए वन मिळेल त्या त्या एनर्जी लेवलची मल्टिप्लिसिटी आपण सिंगलेट देऊ शकतो ए वन जीमध्ये ए वन आहे म्हणून ए वन जी सिंगलेट स्टेटमध्ये ई जीमध्ये ए वन आहे म्हणून ई जी पण सिंगलेट स्टेटमध्ये टी टू जीमध्ये ए वन आहे म्हणून टी टू जी काय ती टी टी टू जीची मल्टी स्पिन मल्टिप्लिसिटी आपण काय दिली मग सिंगलेट त्याच्यानंतर टी वन जी या लेवल्सवर फोकस करा कोणकोणते लेवल्स आहे ए टू बी वन आणि बी टू तर ए टू बी वन आणि बी टू चार्टकडे परत येऊ आपण ए टू बी वन आणि बी टू हे पहा ए टू ट्रिपलेट स्टेटमध्ये बी वन पण ट्रिपलेट स्टेटमध्ये आणि बी टू पण काय मग ट्रिपलेट स्टेटमध्ये सगळेच लेवल्स ट्रिपलेट स्टेटमध्ये असल्यामुळे आपण या टी वन जी लेवलला काय देणार मग ट्रिपलेट स्टेट म्हणजे आपण म्हणू शकतो मग या चार्टवरनं की अकॉर्डिंग टू मेथड ऑफ डिसेंडिंग सिमेट्री टी टू जी टू या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये लेवल्स कोणते कोणते मिळाले ए वन जी प्लस ई जी प्लस टी वन जी प्लस टी टू जी टी टू जी तर या तीन या चार लेवल्सपैकी तीन लेवल्स सिंगलेट आहे ए वन जी पण सिंगलेट ई जी पण सिंगलेट आणि टी टू जी पण सिंगलेट आणि फक्त एक एनर्जी लेवल टी वन जी ती तुमची कशी मग ट्रिपलेट स्टेटमध्ये आहे ठीक आहे तीच एनर्जी लेवल तुमची ट्रिपलेट स्टेटमध्ये आहे ठीक आहे म्हणजे असं टी टू जी टूसाठी साठी केलं तसंच नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशन काय आहे तुमचा टी टू जी वन जी वन आहे त्याला आपण नंतर पाहू पहिले काय पाहू मग जी टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ठीक आहे मग पुढे जी टू इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जी टू त्याचं पण वन फंक्शन फंक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे ई जी इन टू ई जीमध्ये ठीक आहे आणि नंतर मल्टिप्लिकेशन करणार ई जी ई जी मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ॲन्सर काय मिळणार आहे तुम्हाला ए वन जी ए टू जी प्लस ई जी हे लेवल्स तुम्हाला मिळतील ठीक आहे यांचे स्पीन मल्टिप्लिसिटीज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत डी जनरसी आहे सिक्स ठीक आहे त्याच्यानंतर परत आपण कन्वर्जन करू या ऑक्टर हॅडलपासून सी टू वी पॉईंट ग्रुपमध्ये म्हणजे जी टूचं कन्वर्जन करावं लागणार आहे मग ई जी टू हा कन्व्हर्ट होतो सी टू वीमध्ये जर कन्वर्ट केलं तर तो होतो, A1 A2, A1 A2, EG, A1 A2 कन्वर्ट होतो तुमचं ए वन प्लस ए टू ए वन प्लस ए टू ठीक आहे एक ई जी ए वन प्लस ए टूमध्ये कन्वर्ट होतो तर आपल्याला काय करा काय करणार काय करावं लागणार आहे जी वन इन टू ई जी वन करावं लागणार आहे म्हणजेच ए वन प्लस ए टू इन टू ए वन प्लस ए टू असं मल्टिप्लिकेशन आता आपल्याला करायचं आहे ठीक आहे परत तेच टाईप्स ऑफ प्रोडक्ट टाईप्स ऑफ प्रोडक्ट टाईप्स ऑफ प्रोडक्ट आणि नंतर ऑर्बिटल कन्फ्युगरेशन ऑर्बिटल कन्फ्युगरेशन आणि नंतर काय मग स्पीन मल्टिप्लिसिटी स्पीन मल्टिप्लिसिटी ठीक आहे मग पहिले आपल्याला हेच ए वन इंटू ए वन करावं लागणार ए वन इंटू ए वन ठीक आहे ए वन इंटू ए वन केल्यानंतर प्रोडक्ट काय मिळणार आहे ए वन ऑर्बिटल कन्फिगरेशन काय असेल ए वनमध्ये दोन इलेक्ट्रॉन ए वनमध्ये दोन इलेक्ट्रॉन म्हणजे तुमचं स्टेट काय असेल मग सिंगलेट बरोबर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ए वन इंटू ए टू ए वन इंटू ए टू किंवा ए टू इंटू ए वन ठीक आहे ॲन्सर काय मिळणार आहे तुम्हाला ए टू आणि ऑर्बिटल कन्फिग्रेशन काय ए वनमध्ये एक इलेक्ट्रॉन त्याच्यानंतर ए टूमध्ये एक इलेक्ट्रॉन म्हणजे ए टू सिंगलेट स्टेटमध्ये पण येईल आणि ए टू ट्रिपलेट स्टेटमध्ये येईल ठीक आहे त्याच्यानंतर शेवटचं काय असेल मग ए टू इंटू ए टू ए टू इंटू ए टू सेम लेवल्स मल्टिप्लिकेशनला आले ॲन्सर काय मिळेल ए वन ठीक आहे ऑर्बिटल कन्फिगरेशन काय ए टू एकाच ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन म्हणजे ए टू सिंगलेट स्टेटमध्ये ठीक आहे सॉरी ए वन सिंगलेट स्टेटमध्ये नॉट ए टू ए वन ए वन काय मग तुमचं सिंगलेट स्टेटमध्ये असेल ठीक आहे त्याच्यानंतर पुढे मग आपण काय करू ऑक्टाहेड्रल फील्डमध्ये ऑक्टाहेड्रल फील्डमध्ये ई जी टू इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगुरेशनला कोणकोणते लेवल्स आपल्याला मिळाले होते ए वन जी ए टू जी ई जी आता ऑक्टाहेड्रल हॅड्रलची सिमेट्री लोअर करून आपण सी टू वी पॉईंट ग्रुपमध्ये आलो तर हे लेवलसुद्धा तुमचे चेंज होतील ना ए वन इज चेंजेस इन टू ए वन ए वन कन्वर्ट होतो ए वनमध्ये ए टू इज चेंजेस इन टू ए टू ए टू हा ए टूमध्ये कन्वर्ट होतो आणि ई जी चेंज होईल तुमचा ए वन प्लस ए टूमध्ये ठीक आहे आता पा आ, या चार्टवरनं आपल्याला काय लक्षात घेत येतं मग ए वन प्रत्येक ठिकाणी काय येतो आहे सिंगलेट म्हणजे जिथे जिथे एवन येईल हा इथे ई वन आला हा सिंगलेट हा पण सिंगलेट आहे बरोबर आहे मग इथे ए वन आला हा पण सिंगलेट आहे तर हा पण सिंगलेट येईल बरोबर आहे आणि ए टू काय येतो आहे मग तुमचा तो ट्रिपलेट स्टेटमध्ये येतो आहे मग याला ट्रिपलेट द्यायचं तर तो कोणत्या लेवलमध्ये त्याला पण काय द्यावं लागणार आहे मग ट्रिपलेट द्यावं लागणार आहे म्हणजेच आपण असं कन्क्लुजन काढू शकतो का जी टू इलेक्ट्रॉनिक ई जी टू इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशनमध्ये लेवल्स कोणते कोणते मिळाले ए वन जी प्लस ए टू जी प्लस ई जी यांच्यापैकी ए वन जी सिंगलेट स्टेटमध्ये ई जी पण सिंगलेट स्टेटमध्ये ए टू मात्र काय मग ट्रिपलेट स्टेटमध्ये ठीक आहे मल्टिप्लिसिटी आपण फाइंड आऊट केलं आहे बाय युझिंग मेथड ऑफ डिसेंडिंग सिमेट्री आणि पुढची लेवल एक आपण घेतली होती ती कोणती टी टू जी वन ई जी वन तर इथे डी जनरसी होती ट्वेंटी फोर आणि ट्रायल आणि एरर मेथडमध्ये आपण दोघं वापरलं होतं ट्रिपलेट स्टेट पण आणि सिंगलेट स्टेट पण म्हणून आपण डायरेक्ट असं लिहू शकतो इथे काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही टी वन जी हा सिंगलेट स्टेटमध्ये पण आहे आणि टी वन जी ट्रिपलेट स्टेटमध्ये पण आहे दोघं मल्टिप्लिसिटी आपण यूज करून घेतो तेव्हाच डी ट्वेंटी फोर तुमची फॉ मॅच होते म्हणून टी वन जी सिंगलेट स्टेट टी वन जी ट्रिपलेट स्टेट त्याच्यानंतर दुसरी लेवल आहे टी टू जी सिंगलेट स्टेट टी जी ट्रिपलेट स्टेट अशा पद्धतीने आपण सिंगलेट आणि ट्रिपलेट मल्टिप्लिसिटी काय मग दोघं दाखवू शकतो ठीक आहे आता आपल्याला पुढे काय करायचं आहे मग लेवल्स मिळाले स्पिन मल्टिप्लिसिटीज लिहून झाले आता प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला लोअर एनर्जीची लेवल कोणती आहे म्हणजे स्टेट आपल्याला डिसाईड करायची तर ग्राउंड स्टेट आपण स्टूलचा वापर करून डिसाईड करत असतो ठीक आहे हंडस्टूलचं म्हणणं काय आहे ज्या लेवलची मल्टिप्लिसिटी जास्त ती ग्राउंड स्टेट बरोबर आहे आणि जर सारख्या स्पिन मल्टिप्लिसिटीचे लेवल्स असतील तर तेव्हा आपण ऑर्बिटल डिजनरसी कन्सिडर करतो ठीक आहे फॉर एक्झाम्पल सेम स्टेटचे सेम स्पिन मल्टिप्लिसिटीचे से लेवल्स आहेत तर ऑर्बिटल डिजनरसी म्हणजे हा टी ई आणि एमध्ये सगळ्यात जास्त लोअर एनर्जीची स्टेट कोणती असेल मग ही टीवाली कारण की टी सिम्बॉल कशासाठी वापर वापरतो आपण थ्री डायमेन्शनल इरेड्युसिबल रिप्रेझेंटेशन किंवा तीन ऑर्बिटलसाठी टी दोन ऑर्बिटलसाठी ई एक ऑर्बिटलसाठी ए म्हणून सगळ्यात जास्त एनर्जी कमी कोणाची टीची त्याच्यापेक्षा जास्त ईची आणि त्याच्यापेक्षा जास्त ए वन जी, जास जी तर आता लेवल्स लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर त्यांची एनर्जी लेवल्स सिक्वेन्सनुसार लावून घेऊ आणि नंतर शेवटी मग तुमचं काय असेल डायरेक्ट को रिलेशन डायग्रॅम ठीक आहे तर टी टू जी टू या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कोणते कोणते लेवल्स मिळाले ए वन जी ई जी टी वन जी प्लस टी टू जी यांच्यापैकी फक्त टी वन जी ट्रिपलेट स्टेटमध्ये बाकी सगळे सिंगलेट स्टेटमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगुरेशन काय टी टू जी वन ई जी वन इथे दोन लेवल्स मिळालेले टी वन जी आणि टी टू जी तर दोघं सिंगलेट आणि ट्रिपलेट स्टेटमध्ये म्हणजे टी वन जी सिंगलेट टी वन जी ट्रिपलेट टी वन जी ट्रिपलेट प्लस टी टू जी सिंगलेट आणि टी टू जी ट्रिपलेट पुढचं इलेक्ट्रॉनिक ई जी टू जी टूला कोणते कोणते लेवल्स मिळाले ए वन जी ए टू जी ई जी यांच्यात हा ट्रिपलेट ए टू जी सगळे सिंगलेट आहे तर इथे तुम्हाला एनर्जीची सिक्वेन्स लावायची तर सगळ्यात जास्त स्पीन मल्टिप्लिसिटी कोणाची टी वन जी ती ग्राउंडस्टेट असेल ट्रिपलेट स्टेट त्याच्यापेक्षा जास्त एनर्जीची टम काढायची मग यांच्यापैकी हा सोडला तर सगळ्यात कमी एनर्जीची कोणती येईल मग सेम मल्टिप्लिसिटीचे लेवल्स आहेत तर तिथे आपण काय ऑर्बिटल डिजेनरसी कन्सिडर करतो ना मग हा डबलेट आहे हा ट्रिपलेट आहे आणि हा सिंगलेट आहे मग सगळ्यात कमी एनर्जी ट्रिपलेटची म्हणून याच्यानंतर काय येईल मग टी टू जी त्याच्या पुढे ई जी आणि त्याच्या पुढे काय येईल मग ए वन जी हे सगळे सिंगलेट स्टेटमध्ये आहे ठीक आहे ही सिक्वेन्स झाली टी टू जी टूसाठी टी जी वन ई जी वनसाठी हे ट्रिपलेटवाले काय मग ग्राउंड स्टेट पहिले ही ग्राउंड स्टेट ट्रिपलेट टी वन जी त्याच्यानंतरची ट्रिपलेट टी टू जी त्याच्यानंतर सिंगलेट टी वन जी आणि त्याच्यानंतर काय मग सिंगलेट टी टू जी ठीक आहे इथे इथे काय मग याची स्पिन मल्टिप्लिसिटी जास्त म्हणून ए टू जी ट्रिपलेट खाली त्याच्यापुढे ई वन जी सिंगलेट आणि त्याच्यापुढे ए वन जी सिंगलेट ठीक आहे अशा पद्धतीने आपण ग्राउंड स्टेट एनर्जी लेवल्सचं एनर्जी लेवल एनर्जीनुसार या सगळ्या लेवल्सची सिक्वेन्स आपण लावून घेतली याच्यात ग्राउंड स्टेट एक्झायटेड स्टेट आता तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकतात आता पुढे काय आहे मग डायग्रॅम आहे डायरेक्ट को रिलेशन डायग्रॅम एका साईडला राईट हँड साईडला एनर्जी लेवल्स आहेत स्ट्रॉंग फील्ड कन्फिगुरेशन आहेत आणि स्ट्रॉंग फील्ड कन्फिगुरेशनला कोणकोणते एनर्जी लेवल्स मिळतील ते आहे आणि स्पीन मल्टिप्लिसिटीजनुसार ग्राउंड स्टेट आणि एक्झायटेड स्टेट दाखवलेलं आहे ते तुम्हाला इमेजमध्ये दिसतं आहे आणि इकडच्या साईडला काय मग टर्म्स आहेत आणि ते टम्स कसे स्प्रेड होता येईल आणि त्यांचे स्पीन मल्टिप्लिसिटीज आहे ठीक आहे तर इथे या लेक्चरमध्ये आत्ता तुमचं कोरिलेशन रिलेशन वाला पार्ट संपलेलं आहे फॉर डे टू इलेक्ट्रॉनिक थैंक थँक्यू